तीन आठवडे टूर आहे. नमस्कार साहेब. आले या 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 दळवी साहेब. काय 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 कसे आहात? बरा. अरे वा दादा, तुमची देखील तब्येत चांगली सुधारलेली दिसते. नाही म्हणजे कधी आजारी होतात असं आता वाटत सुद्धा नाही. या ना. एनिवे, या लग्नाच्या संदर्भामध्ये सगळ्यात अगोदर आभार मानले पाहिजेत ते तुम्हा दोघांचे. आमचे आभार कशा? नाही, तेजस्वी जर का तुम्ही मोकळेपणाने सगळं बोललं नसतात ना तर अवघड होत. कदाचित माझीही टूर रद्द झाली असती, तेही मनीषाला आवडलं नसतं. शिवाय त्या दोघांमध्ये या विषयावरनं थोडेफार मतभेद सुरू झालेलेच होते. तुम्ही दोघांनी वेळीच मोकळेपणानं सगळं बोलून टाकल्यामुळे पुढची गुंतागुंत ठरली. दादा, माझं म्हणणं असं की पुढच्या महिन्याच्या अखेरीला आपण तारीख निश्चित करून टाकू. मुहूर्तही बघितलेलं आहे, कार्यालयही आपलं जवळच आहे, पंचशील कार्यालय उपलब्धही आहे. तेव्हा तिकडची जी काय सोय असेल ते एकदा समक्ष जाऊन बघून टाकू. नाही, ते कार्यालय मला माहिती आहे, त्यामुळे तिथे समक्ष जाऊन बघण्याची काही जरुरी नाही. ठीक आहे, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या काय त्या आजच ठरवून टाकूया. नाही दळवी, तुम्ही कराल ते योग्यच कराल याची आम्हाला खात्री आहे, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करून उगाचच तुमच्यावर अविश्वास दाखवायचा नाही. अरे बाबा, अविश्वासाचा प्रश्न नाही आहे. हा, काही गोष्टी आधी ठरवलेल्या बऱ्या असतात. खरेदी वगैरे या संदर्भात ठरवून टाकूया ना काय ते काय. हो ना, काय होतं की मग लग्नाच्या गडबडीमध्ये या गोष्टीला वेळच मिळत नाही. शिवाय तुमचं कुटुंब एवढं मोठं, म्हणजे केवढी तरी धामधूम, मग त्या गडबडीमध्ये. एक मिनिट दळवी, गैरसमज करून घेऊ नका. पण इथे मी माझ्या मुलांना कशासाठी बोलवलंय हे तुम्हाला माहीत असेलच. आणि आपण जी गोष्ट करतोय ती 1.5 महिन्यानंतरची, म्हणजेच या घरात धामधूम गडबड वगैरे काहीही असणार नाही. मुलाचा बाप म्हणून जी काही लग्नामध्ये कर्तव्य आहेत ती मी जरूर पार पाडेन. तेजसची आई काही हयात नाही, तेव्हा शुभकार्यासाठी विवेक आणि वर्षा हे दोघेही बसतील.